नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी थ्री सिक्स्टी फाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेतल्या जाणाऱ्या शारीरिक चाचणीचे संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत पी एस आयसाठी शारीरिक अर्हता काय आहे तसेच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी शारीरिक चाचणीमध्ये कोणते इव्हेंट्स असतात व या प्रत्येक इव्हेंट्सची मार्किंग सिस्टीम म्हणजेच गुणपद्धती काय आहे हे आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया पी एस आय शारीरिक चाचणीसाठी मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी पास होतात त्यांना घेतलं जातं तसेच मुख्य परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व विहित दिनांकास स्वखर्चाने उपस्थित राहावं लागते यासाठी आयोग काहीही मानधन देत नाही तसेच पी एस आयची शारीरिक चाचणी ही एकूण शंभर गुणांची असेल श पी एस आयच्या शारीरिक आधी तुमची शारीरिक अर्ता तपासली जाते शारीरिक अर्ता ही पुरुषांसाठी उंची कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर अनवाणी म्हणजे चप्पल न घालता पुरुषांची ही कमीत कमीत एकशे पासष्ट सेंटीमीटर असली पाहिजे फुगो तो फुगो तर छाती न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे व फुगवण्याची क्षमता ही किमान पाच सेंटीमीटर आवश्यक आहे म्हणजेच समजा तुमची छाती एकोणऐंशी सेंटीमीटर असेल तर फुगवल्यान फुगवल्यानंतर ती चौऱ्याऐंशी सेंटीमीटर भरायला पाहिजे तसेच महिलांसाठी शारीरिक अर्हता ही उंची कमीत कमी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर अन्वानी पाहिजे समजा तुमची शारीरिक अर्हता ही भरली नाही तर तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी बसू दिलं जात नाही समजा पुरुष विद्यार्थी मित्राची उंची ही एकशे चौसष्ट भरली तर त्याला तिथूनच बाहेर काढलं जातं व शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरत नाही तर चला आता आपण हे बघूया की शारीरिक अर्हताबद्दल तुमची काही तक्रार असेल समजा तुम्हाला वाटलं की माझी उंची आणि छाती व्यवस्थित मोजली नाही आहे तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता त्याच दिवशी तुम्ही आयोगाच्या नावाने तक्रार पत्र लिहायचं व तक्रार करायची तसेच मग आयोग या अर्जावर विचार विनिमय करेल आणि तुम्हाला फेर मोजमापसाठी आणि ठिकाण देईल म्हणजेच आयोग तुम्हाला फेर मोजमापसाठी बोलवेल आणि त्यावेळेस तुमची डबल शारीरिक अर्हता तपासली जाईल समजा शारीरिक अर्हतामध्ये तुम्ही नापास झालात तर लगेच वापस पाठवले जाल समजा तुम्ही शारीरिक अर्हतामध्ये पास झालात म्हणजे तुम्ही शारीरिक अर्हता तुमची भरली उंची आणि छाती तर तुम्हाला त्याच दिवशी लगेच शारीरिक चाचणी तुमची घेतली जाते आता आपण हे पाहूया की पुरुषांसाठी शारीरिक चाचणीमध्ये कोणते इव्हेंट्स आहेत पुरुषांसाठी एकंदरीत चार इव्हेंट्स आहेत पहिला आहे धावणे आठशे मीटर याला कमाल गुण आहेत पन्नास तसेच दुसरा इव्हेंट आहे पुलप्स तर याला कमाल गुण आहेत वीस आणि तिसरा इव्हेंट आहे लांब उडी त्याला कमाल गुण आहेत पंधरा तसेच चौथा आणि शेवटचा इव्हेंट आहे गोळा फेक हा गोळा सात पॉईंट दोन सहा झिरो किलोग्रामचा असेल यासाठी कमाल गुण आहेत पंधरा आता आपण महिलांसाठी कोणते इव्हेंट्स आहेत ते पाहू महिलांसाठी तीन इव्हेंट्स आहेत पहिला आहे धावणे दोनशे मीटर्स याला कमाल गुण आहेत चाळीस तसेच दुसरा इव्हेंट आहे चालणे तीन किलोमीटर चालायचं आहे याला कमाल गुण आहेत चाळीस तसेच गोळा फेक चार किलोग्रामचा गोळा असेल याला कमाल गुण आहेत वीस आता आपण पुढील मुद्दा पाहूया तुम्हाला जर मुलाखतीसाठी पात्र व्हायचं असेल तर था शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला कमीत कमी पन्नास गुण घ्यावे लागतील समजा तुम्हाला मुलाखतीला एकोणपन्नास मार्क पडले सॉरी शारीरिक चाचणीला तुम्हाला एकोणपन्नास मार्क पडले तर तुम्हाला पी एस आयची मुलाखत देता येणार नाही तुम्हाला कमीत कमीत पन्नास मग जास्तीत तुम्ही शंभरही घेऊ शकता तुम्हाला कमीत कमीत पन्नास मार्क घ्यायचे त्यानंतरच तुम्हाला पी एस आयची मुलाखत देता येईल मित्रांनो आता आपण हे पाहूया की शारीरिक क्षमता चाचणीमध्ये जे इव्हेंट्स आहेत त्यांची मार्किंग सिस्टीम कशी असते सर्वप्रथम आपण हे पाहणार आहोत की पुरुषांसाठी जी पहिला इव्हेंट आहे आठशे मीटर त्याची मार्किंग कशी असते आठशे मीटरला कमालगून पन्नास आहेत तर तुम्हाला आउट ऑफ पन्नासपैकी पन्नास मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला आठशे मीटर अडीच मिनिट किंवा अडीच मिनिटापेक्षा कमीमध्ये पूर्ण करायचं आहे समजा तुम्ही अडीच मिनिट ते दोन मिनिट चाळीस सेकंदामध्ये पूर्ण केलं तर तुम्हाला चौवेचाळीस गुण भेटतील म्हणजे सहा गुण कमी भेटतील तसेच तुम्ही दोन पॉई दोन मिनिट चाळीस सेकंद ते दोन मिनिट पन्नास सेकंद यामध्ये पूर्ण केलं तर सदोतीस पॉईंट पाच गुण भेटतील तुम्ही दोन मिनिट पन्नास सेकंद ते तीन मिनटापर्यंत कंप्लीट केलं तर तुम्हाला एकतीस गुण भेटतील तसेच तुम्ही तीन मिनिट ते तीन मिनिट दहा सेकंदामध्ये आठशे मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला पंचवीस गुण भेटतील तसेच तुम्ही तीन मिनिट दहा सेकंद ते तीन मिनिट वीस सेकंदामध्ये आठशे मीटर कम्प्लीट केलं तर तुम्हाला एकोणीस मिनट एकोणीस गुण भेटतील आणि तीन मिनिट वीस सेकंद ते साडेतीन मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला साडेबारा गुण भेटतील समजा तुम्हाला आठशे मीटर आठशे मीटर पूर्ण करण्यासाठी साडेतीन मिनटापेक्षा जास्त वेळ लागला तर तुम्हाला झिरो गुण देण्यात येतील म्हणजेच तुम्ही आठशे मीटर अडीच मिनटं किंवा अडीच मिनटापेक्षा आधी पूर्ण केलं तर पन्नास गुण आणि साडेतीन मिनिटानंतर पूर्ण केलं तर झिरो गुण तसेच एका उमेदवाराने आठशे मीटर धावण्याच्या स्पर्धेमधून मध्येच थांबला तर त्यालाही झिरो गुण देण्यात येतील म्हणजेच असा उमेदवार जो आठशे मीटर धावू न शकला त्यालाही झिरो गुण देण्यात येतील पुरुष गटासाठी जो पुढचा इव्हेंट आहे तो आहे पुलप्स व पुलप्ससाठी कमाल गुण आहेत वीस तर आपण आता हे पाहूया की पुलप्ससाठी कसे मार्ग दिले जातात क्षितिज समांतर खांबावर उमेदवारास आठ पुलप्स काढावे लागतील तसेच यासाठी एकूण वीस गुण देण्यात येतील म्हणजेच एका पुलपसाठी तुम्हाला अडीच गुण राहतील म्हणजेच आठ पुलप्स आणि प्रत्येक पुलप्सला अडीच गुण असे हे वीस गुण असतात तसेच उमेदवाराची छाती सहजपणे आडव्या खांबाला टेकल्यानंतर त्याने एक पुलप पूर्ण केला असे समजण्यात येईल पुलप काढताना उमेदवाराने न झगडता आणि आपले पाय न झाडता किंवा न वाकवता एक पुलप पूर्ण केल्यास त्यास पूर्ण म्हणजे अडीच गुण देण्यात येतील तसेच पुलप काढताना उमेदवारास झगडावे लागले म्हणजेच तो अडथळा अथवा त्याने पाय झाडले किंवा वाकवले तर एका गुणापर्यंत गुण कमी करण्यात येतील म्हणजेच तुम्हाला एका पुलपसाठी अडीच गुण असतात आणि तुम्ही तो आड समजा एक पुलप मारण्यासाठी तुम्हाला अडथळा आला तर तुमचे अडीचमधून काही गुण कमी करण्यात येतात जर उमेदवारास पुलप्स काढता आले नाही म्हणजेच त्याला छाती आडव्या खांबाला टिकवत आली नाही तर पुलप्ससाठी त्याला एकही गुण मिळणार नाही म्हणजे जे विद्यार्थी छाती आडव्या आपली छाती खांब्यापर्यंत टिकवू शकत नाहीत त्यांना झिरो गुण देण्यात येतील पुरुष पुरुषांसाठी जो पुढचा इव्हेंट आहे तो आहे गोळा फेक यामध्ये सात पॉईंट दोन सहा झिरो किलोग्रामचा गोळा फेकायचा आहे यासाठी कमाल गुण आहेत पंधरा जर तुम्ही सात साडेसात मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त गोळा फेकलात तर तुम्हाला आउट ऑफ गुण भेटतील म्हणजेच तुम्हाला पंधरा गुण भेटतील जर तुम्ही सात ते साडेसात मीटरमध्ये गोळा फेकला तर तुम्हाला साडेबारा गुण भेटतील जर तुम्ही साडेसहा ते सात मीटरमध्ये गोळा फेकला तर तुम्हाला दहा गुण भेटतील तसेच तुम्ही सहा ते साडेसहा मीटरमध्ये गोळा फेकला तर तुम्हाला साडेसात गुण भेटतील आणि तुम्ही साडेपाच ते सहा मीटरमध्ये गोळा फेकला तर पाच गुण आणि पाच मीटर ते साडेपाच मीटरमध्ये गोळा फेकला तर तु अडीच गुण आणि तुम्ही पाच मीटरपेक्षा कमी जर गोळा फेकला तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला झिरो गुण देण्यात येतील म्हणजे समजा तुम्हाला ह्याच्यात आउट ऑफ घ्यायचे असतील तर साडेसात मीटर किंवा त्यापेक्षाही जास्त गोळा तुम्हाला फेकायचा आहे तसेच गोळा फेकताना एक चूक शम्य असेल व त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही म्हणजे समजा गोळा फेकण्याचा हा वर्तुळ असतो यामधून तुम्हाला गोळा फेकत असतो काही वेळा काय होतं आपला फाऊल होतो तर पी एस आयच्या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये एक फाऊल माफ आहे म्हणजेच तुम्हाला समजा तुमच्या पहिल्या प्रयत्नात फाऊल झाला तर तुम्हाला अजून एक चान्स दिला जातो त्या चान्समध्ये तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे समजा तुम्हाला दुसऱ्या चान्समध्ये तुमचा फाऊल झाला तर मग तुम्हाला झिरोच मार्क दिले जातील त्यानंतर तुम्हाला चान्स दिला जाणार नाही तसेच आयोगाने पुढे एक नमूद केलं की गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील पुरुषांचा जो शेवटचा इव्हेंट आहे तो आहे लांब उडी व यासाठी कमाल गुण आहेत पंधरा जर तुम्ही साडेचार मीटर किंवा त्यापेक्षाही जास्तची उडी मारली तर तुम्हाला आउट ऑफ म्हणजेच पंधरा गुण भेटतील जर तुम्ही चार पॉईंट पस्तीस ते चार पॉईंट साडेचार मीटरपर्यंत उडी मारली तर तुम्हाला चौदा गुण भेटतील तसेच तुम्ही चार पॉईंट वीस ते चार पॉईंट पस्तीस मीटरपर्यंत उडी मारली तर बारा गुण तीन पॉईंट नव्वद ते चार पॉईंट वीसपर्यंत मीटरपर्यंत उडी मारली तर दहा गुण तीन पॉईंट साठ ते तीन पॉईंट नव्वद मीटरपर्यंत उडी मारल्यावर आठ गुण आणि तीन पॉईंट तीस ते तीन पॉईंट साठपर्यंत उडी मारली तर सहा गुण तसेच तीन मीटर ते साडेतीन मीटरपर्यंत जर तुम्ही उडी मारली तर चार गुण आणि अडीच मीटर ते तीन मीटरमध्ये उडी मारली तर दोन गुण किंवा आणि अडीच मीटरपेक्षा जर कमी उडी मारली मग झिरो गुण म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील लॉंग जम्पमध्ये तर तुम्हाला साडेचार मीटर पे साडेचार मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त उडी मारायची आहे तसेच उमेदवारास फक्त एकच उडी मारण्याची परवानगी राहील पण उडी मारताना चूक झाल्यास एक जादा संधी देण्यात येईल म्हणजेच उडी समजा उडी मारण्यासाठी एक अशी रेष असते याच्या अलीकडूनच तुम्हाला उडी मारायची असते पण कधी कधी काय होतं आपला पाय या रेषेवर पडतो किंवा या रेषेच्या प पुढे पडतो याला फाऊल समजतात असं पहिला प्रयत्न जर तुमचा फाऊल झाला तर त्याला माफी आहे त्याच्यात तुमचे काही गुण कमी करण्यात येणार नाही पण दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला व्यवस्थित उडी मारायची आहे दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही फाऊल केलात तर मग तुम्हाला झिरोच मार्क मिळतील आता आपण महिलांसाठी असलेल्या इव्हेंट्सची मार्किंग सिस्टीम म्हणजेच गुणपद्धती कशी आहे हे पाहणार आहोत महिलांसाठी जो पहिला इव्हेंट आहे तो आहे दोनशे मीटर धावणे व यासाठी कमाल गुण आहेत चाळीस महिलांनी दोनशे मीटर हे पस्तीस सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये जर पूर्ण केलं तर त्यांना आउट ऑफ म्हणजेच चाळीस गुण भेटतील जर पस्तीस ते छ छत्तीस सेकंदमध्ये पूर्ण केलं तर छत्तीस गुण तसेच प छत्तीस ते सदोतीस सेकंदामध्ये पूर्ण केलं तर बत्तीस गुण सदोतीस ते अडोतीस सेकंदात पूर्ण केलं तर अठ्ठावीस गुण अडोतीस ते एकोणचाळीसमध्ये चोवीस गुण एकोणचाळीस ते चाळीसमध्ये वीस गुण चाळीस ते एक्केचाळीसमध्ये पंधरा गुण एक्केचाळीस ते बेचाळीस यामध्ये दहा गुण तर बेचाळीस ते त्रेचाळीस यामध्ये पाच गुण आणि महिलांना जर दोनशे मीटर पूर्ण करण्यासाठी ते त्रेचाळीस सेकंदपेक्षा जास्त टाईम लागला तर त्यांना झिरो गुण देण्यात येतात इथे आपण एक बघू शकतो की प्रत्येक सेकंदाला मार्क कमी होत आहेत म्हणजेच महिलांना जर दोनशे मीटरमध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर त्यांना दोनशे मीटर पस्तीस किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये पूर्ण करायचं आहे तसेच महिलांचा व महिलांसाठीचा पुढचा इव्हेंट आहे तीन किलोमीटर चालणे व यासाठी कमाल गुण आहेत चाळीस महिलांनी तीन किलोमीटर चालणे तेवीस मिनिट किंवा त्यापेक्षाही कमी कालावधीमध्ये जर पूर्ण केलं तर त्यांना आऊट ऑफ म्हणजे चाळीस मार्क्स भेटतील तसेच तेवीस ते चोवीस मिनिटामध्ये पूर्ण केलं तर पस्तीस गुण चोवीस ते पंचवीस मिनटामध्ये पूर्ण केलं तर तीस गुण पंचवीस ते सव्वीस मिनटामध्ये पूर्ण केलं तर बावीस पॉईंट पाच गुण सव्वीस ते सत्तावीस मिनटामध्ये पूर्ण केलं तर पंधरा गुण सव्वी स सत्तावीस ते अठ्ठावीसमध्ये पूर्ण केलं तर साडेसात गुण आणि तीन किलोमीटर चालणे हे महिलांनी अठ्ठावीस मिनटापेक्षा जास्त जर टाईम लावला तर त्यांना झिरो गुण देण्यात येतील म्हणजेच तुम्हाला तीन किलोमीटर चालण्यामध्ये आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला तेवीस मिनिट किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हा इव्हेंट पूर्ण करायचा आहे तसेच इथे एक महत्त्वाची बाब नमूद केलेली आहे ते म्हणजे उमेदवाराने चलताना धावण्याचा प्रयत्न केला तर तिला चलवण्याच्या इव्हेंटमधून बाहेर काढण्याचा किंवा तिथे सदर इव्हेंटचे गुण कमी करण्याचा अधिकार समितीस राहील म्हणजेच हा चलण्याचा इव्हेंट आहे यामध्ये तुम्ही धावायचं नाही आहे आणि जर तुम्ही धावलात तर तुम्हाला एकतर डिस्क्वालिफाय केलं जाईल किंवा तुमचे काही गुण कमी केले जातील त्यामुळे इथे लक्ष ठेवा इथे फक्त आपल्याला तीन किलोमीटर चालायचं आहे महिलांसाठी जो पुढील इव्हेंट आहे तो आहे गोळा फेक तसेच हा चार किलोचा गोळा फेकायचा आहे व यासाठी कमाल गुण आहेत वीस जर महिलांनी सहा मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्तचा गोळा फेकला तर आउट ऑफ म्हणजेच वीस गुण भेटतील साडेपाच ते सहा मीटरमध्ये फेकला तर साडेसतरा गुण भेटतील पाच ते साडेपाच मीटरमध्ये गोळा फेकला तर पंधरा गुण भेटतील साडेचार ते पाच मीटरमध्ये गोळा फेकला तर साडेबारा गुण आणि चार ते साडेचार मीटरमध्ये गोळा फेकला तर साडेसात गुण तसेच महिला वर्गाने महिला विद्यार्थ्यांनी चार मीटरपेक्षा जर कमी गोळा फेकला तर त्यांना झिरो गुण देण्यात ते येतील याचाच अर्थ की तुम्हाला जर आउट ऑफ मार्ग पाहिजे असतील तर महिलांनी सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्तीचाच गोळा फेकावा इथे आपण दोन गोष्टी नमूद करणार आहोत एक ही की गोळा फेकताना एक चूक श शम्य असेल त्यासाठी गुण कमी करण्यात येणार नाही आपल्याला वर्तुळातून गोळा फेकायचा असतो आणि समजा तुम्ही पहिल्या प्रयत्नात या गोळ्या या वर्तुळाच्या बाहेरून गोळा टाकला म्हणजेच तुमचा जर पाय वर्तुळाच्या बाहेर पडला तर एक फाऊल माफ केला जातो व तुम्हाला दुसरा चान्स दिला जातो दुसऱ्या चान्समध्ये तुम्ही गोळा व्यवस्थित फेकायचा आहे चांस आ, 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 त्या चान्समध्ये जरी तुम्ही फाऊल केला तर मग तुम्हाला झिरोच मार्क भेटतील त्यामुळे इथे लक्ष ठेवा आपल्याला फाऊल करायचं नाही आहे तसेच दुसरा जो मुद्दा दिला है। गोला फेकित, आ, गोला फेकित फेक गोला आहे तो आहे गोळा फेकीत गोळा फेकीत फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मद्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील तर एकंदरीत हे महिलांच्या तीन इव्हेंटची गुणपद्धती ती आहे अशा प्रकारे गुण दिले जातात आता आपण पुढचा मुद्दा पाहूया तुम्हाला शारीरिक चाचणीच्या सर्वासाठी राज्यातील पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करता येईल तसेच तुम्हाला पोलीस निदेशकाची मदत देण्यात येईल परंतु त्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यायची आहे मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्ताची तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक म्हणजेच एस पीची एस पी कार्यालयाशी संपर्क साधून तुम्हाला परवानगी घ्यायची आहे आणि तुम्हाला जर परवानगी भेटली तर तुम्ही पोलीस कवायत मैदानाचा उपयोग करू शकता शेवटचा मुद्दा हा आहे कि गुन 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 की सर्व चाचणीत एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास गुण राऊंड ऑफ करण्यात येतील म्हणजे समजा तुमची शारीरिक चाचणीततील गुण हे अपूर्णांकात आहेत तर आपण एक उदाहरण घेऊ की समजा तुमचे गुण हे पंच्याहत्तर पॉईंट पाच आहेत तर त्याला राऊंड ऑफ करण्यात येईल म्हणजेच तुमचे गुण शहात्तर होतील तसेच ज ज्या ज्या विद्यार्थ्यांचे गुण हे अपूर्णांकात आहेत त्यांच्या गुणांची गुन राऊंड ऑफ करण्यात येईल आपण पी एस आयच्या शारीरिक क्षमता चाचणी म्हणजे फिजिकल टेस्टचे सर्व डिटेल्स कवर केलेले आहेत तसेच तुम्हाला अजून काही डाऊट असेल शारीरिक क्षमता चाचणीबद्दल तर कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवा आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ तसेच अजून काही सजेशन्स असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शन बॉक्समध्ये लिहून कळवू शकता आ, या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा